आपण पूर्वावधात पाहिलाय की लेखकाला द्विधा अवस्था निर्माण झालेली आहे की रोबोवेटर खरेदी करायचे का आणि नाही केले तर हॉटेल व्यवसायामध्ये असणारा वेटरचा प्रश्न कसा सोडवायचा। अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि आता सुरळीतपणे त्या ठिकाणी लेखकांचे हॉटेल चालू झालेले आहे। जेमतेम गिराई हॉटेलमध्ये येत आहेत, दुपारचे 12 वाजलेले आहेत आणि एक स्त्री 35 एक स्त्री आपल्या 2 मुलांना घेऊन एसी रूम कडे जात आहे। एसी रूम मध्ये ती स्त्री गेल्यानंतर त्या ठिकाणी रामू नावाचा वेटर त्या एसी रूम मध्ये जातो, सर्व प्रकारची लाईट आणि एसीचं बटन ऑन करतो, ऑर्डर घेतो आणि किचन मध्ये जातो। यानंतर लेखकांना काउंटर वरती एका मुलाचा रडण्याचा आवाज येतो। लेखक थोडं त्या आवाजाकडे दुर्लक्ष करतात, परंतु एक नाही तर 2 आवाज त्या ठिकाणी रडायचे सुरू होतात तेव्हा लेखकाच्या लक्षात येतं की एसी रूम मध्ये काहीतरी गडबड आहे। तेव्हा लेखक रामू नावाच्या यंत्र मानवाला एसी रूम मध्ये काय झालेलं आहे हे पाहुणे अशी ऑर्डर देतात। तो रामू यंत्र मानव एसी रूम मध्ये जातो आणि पाहतो तर काय, त्या ठिकाणी ती 35 स्त्री त्याला झोपलेली वाटते। तो लेखकांकडे येतो आणि सांगतो की मालक, ती स्त्री झोपलेली आहे आणि त्यामुळे तिचे मुलं रडत आहेत। पण ही गोष्ट लेखकाच्या तात्काळ लक्षात येते आणि लेखक आपला मानवी वेटर मनोज या मनोजला पुन्हा एसी रूम कडे काय झालेलं आहे हे पाहायला पाठवतात। मनोज जातो आणि पाहतो तर काय, ती स्त्री त्या ठिकाणी बेशुद्ध पडलेली असते। तात्काळ लेखकाला त्या ठिकाणी सांगितलं जातं, त्या स्त्रीला गाडीमध्ये घालून हॉस्पिटलमध्ये पोहोचवलं जातं, डॉक्टर त्या स्त्रीवरती इलाज करतात आणि त्या स्त्रीचा प्राण वाचतो। लेखक जेव्हा त्या स्त्रीची हॉस्पिटलमध्ये दवाखान्यामध्ये भेट घेण्यासाठी जातात, डॉक्टरांना विचारतात तेव्हा डॉक्टर म्हणतात सर्व व्यवस्थित आहे, आता त्यांना फक्त आरामाची गरज आहे, त्यांची ब्लड शुगर कमी झाल्यामुळे त्या बेशुद्ध पडल्या होत्या। लेखकासमोर जी लेखकाची द्विधा मनस्थिती निर्माण झालेली होती ही पुन्हा विचारांची गुंता त्यांच्या डोक्यात सुरू झाली की आता काय करावं। रात्री अंथरुणावर पडल्या त्यांना ही सर्व गोष्ट त्या ठिकाणी आठवू लागते की मानवी मनोजला आपण जर त्या ठिकाणी पाठवलं नसतं तर काय स्थिती निर्माण झालेली असती, आपल्या हॉटेलला कलंक लागला असता, एका छोट्याशा कृतीमुळे बदनामीचा तो कलंक आपण पुसण्याचा प्रयत्न केला, परंतु असंच पुन्हा पुन्हा घडत राहिलं तर। कारण माणूस हा माणुसकीनं श्रेष्ठ होत असतो ही गोष्ट माझ्या लक्षात आली आणि माझ्या मनामध्ये जी द्विधा मनस्थिती निर्माण झालेली होती ती कायमची सुटली आणि लेखकांनी साहजिकच काय निर्णय घेतला असेल ते तुमच्या लक्षात आलं असेल की आता वेटर म्हणून यांत्रिक रोबोला न ठेवता मानवी वेटरांनाच ठेवावं, कारण मानवी वेटर माणुसकीचा धागा पकडून माणसाशी माणुसकीनं त्या ठिकाणी वागत असतात। रात्री झोपताना पाठ टेकवल्यावर माझ्या मनात सहज विचार आला की दुपारी एसी रूम मध्ये मनोजला पाठवलंच नसतं तर कदाचित फार मोठा अनर्थ ओढवला असता, आमची खूप नाचक्की झाली असती, पण आमचं दैव बलवत्तर होतं, त्या बाईचा जीव वाचला। रोबोवेटर खरेदीपासून सर्व घटना पाहिल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट होत होती, ती म्हणजे रोबोवेटरमुळे आम्हाला पैसा मिळाला पण त्यापेक्षा अधिक बदनामी वाटायला आली। एका कृतीनं आमच्या हा बदनामीचा कलंक धुतला गेला, पण भर ज्या अनपेक्षित घटना घडल्या, आलेल्या प्रसंगाला तोंड देताना आम्ही तो माणुसकीचा धागा पकडून ठेवला पण तो व्यवसायाचा एक भाग म्हणून। मनोजने तो धागा उत्स्फूर्तपणे आणि निरपेक्ष रीतीने पकडून ठेवला। माणुसकीमुळे माणूस श्रेष्ठ होत असतो। नवीन रोबो वेटर खरेदी करावे की करू नये याबद्दल बरेच दिवस माझ्या मनामध्ये द्विधा अवस्था होती, परंतु आता माझी द्विधा मनस्थिती पूर्णपणे संपलेली आहे। मी शांतपणे कधी झोपून गेलो मला
कळलेच नाही। मित्रांनो, या ठिकाणी पाठ संपतो आहे। साहजिकच लेखकाची जी द्विधा अवस्था निर्माण झालेली होती ती संपलेली आहे आणि लेखकांनी काय निर्णय घेतला असेल तुमच्या लक्षात आला असेल। निर्णय असा असेल की या ठिकाणी यांत्रिक रोबोपेक्षा मानवी जो वेटर आहे हा मानवी वेटर कधीही त्या ठिकाणी माणुसकीचा धर्म जपून काम करत असतो, त्यामुळे मानवी वेटर आणि यांत्रिक वेटर यांच्यामध्ये भावनांची जी तफावत आहे ही भावनांची तफावत माणुसकीचा जो धर्म आहे हा माणुसकीचा धर्म मानवी वेटरद्वारे आपल्याला शिकवला जातो। म्हणून माणूस कशाने श्रेष्ठ होत असेल तर तो माणुसकीमुळे श्रेष्ठ होत असतो।